तुम्ही देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंचा माईक खेचताना पाहिलं असेल. तुम्ही फडणवीसांना शिंदेंना मुद्दे पुरवताना देखील पाहिलं असेल. आणि दुसरं याच्या शिवसेना. मग आता रामदास कदमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुद्दे पुरवताना आणि पत्रकार परिषद संपवा असं सांगताना पण पाहाच. लोगो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर नेते देखील या दौऱ्यावर उपस्थित आहेत. पण फडणवीसांना दिल्लीत महत्वाची बैठक असल्यामुळे त्यांना अर्ध्यातूनच शिंदेंची साथ सोडून दिल्लीला रवाना व्हावं लागलं. आप बताइए, मैं मुख्यमंत्री जी से निवेदन करना चाहूंगा, चूंकि मुझे दिल्ली जाना है, मेरा बहुत महत्वपूर्ण बैठक वहां पर है, इसलिए मुख्यमंत्री जी की और ब्रिजभूषण जी आपकी और मुख्यमंत्री जी की आज्ञा लेकर मुझे आगे निकलना पड़ेगा. 4 बजे दिल्ली में बैठक है. बहुत बहुत धन्यवाद. फडणवीस दिल्लीला रवाना झाले आणि मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. नेमकं याच पत्रकार परिषदेत फडणवीसांची जागा रामदास कदमांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे. शिंदेंच्या बरोबर बाजूला बसून रामदास कदम आपल्या तोंडावर हात ठेवून कॅमेऱ्याच्या गराड्यात गुपचूप एकनाथ शिंदेंना एक एक मुद्दा पुरवत होते. कोण इकडे बोलतोय, कोण तिकडे बोलतोय, कोण तीन तिकडा काम बिघडा, कोण डोळा मारतोय. सुखलाम करेंगे लोगो लोगो की. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कदमांनी सांगितलेले मुद्दे जसेच्या तसे पत्रकारांसमोर रिपीट करत होते. शेवटी शिंदेंच्या मागे बसलेल्या सद्गृहस्थानं कदमांना कानात काहीतरी सांगितलं आणि त्यानंतर रामदास कदमांनी थेट शिंदेंना आवरा आता असं म्हणून खुणावलं. शिंदेंनीही ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि सोडून दिलं, पण कदमांनी आपला हट्ट धरून ठेवला. शेवटी ना इलाजाने का होईना शिंदेंनी कदमांना इशारा करून थांबवलं आणि मग त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावरून आज फडणवीस पत्रकार परिषदेत नव्हते त्यामुळे हा सगळा गोंधळ उडाला का, की मग फडणवीसांची जागा आजच्या पत्रकार परिषदेत रामदास कदमांनी घेतली होती, असे प्रश्न आता विचारले जात आहेत. अजित पवारांनी उद्धव ठाकरे बोलत असताना डोळा मारला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करून त्यावरून ठाकरेंना चांगलंच धारेवर धरलं होतं. अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांची नवीन आपण स्टाईल पाहिली, डोळा मारणारी. आता त्यांनी कोणाला, मी विचारलं त्यांना खासगीमध्ये, कोणाला डोळा मारला तुम्ही, ते म्हणाले जाऊ द्या ना हो एकनाथराव. आता तुम्ही आपण समजून घेऊया आणि खरं म्हणजे कुणाला मारलंय ते नक्की सगळ्यांना माहीत आहे, कोण तेव्हा आलं आणि कोणाच्या समोर उभं राहिलं हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आजच्या पत्रकार परिषदेतही त्यांनी रामदास कदमांच्या सांगण्यावरून का होईना पण डोळा मारण्याचा मुद्दा आवर्जून घेतला. आता शिंदे आणि कदमांच्या या जुगलबंदीवर विरोधक काय बोलतील किंवा स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय स्पष्टीकरण देतील हे पाहणं महत्वाचं आहे. बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.